एंटी करप्शन ब्यूरो यानी एसीबी ने कामटी भूकर मापक विभाग के उपाधीक्षक को 60,000 की रिश्वत लेते हुए रंगे हाथ पकड़ा है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार फिरियादी की पत्नी और पत्नी की बहन की मौजा कामटी में जमीन है। इस जमीन की भूमापन और विभाजन के लिए फिरियादी ने कामटी भूकर विभाग में निवेदन भी दिया था। इसके बाद भूमापन तो हुआ, मगर उसकी प्रत और विभाजन की प्रत के लिए अधिकारी वैभव पलसापुरी ने पैसों की मांग की। फिरियादी ने इसकी जानकारी एंटी करप्शन ब्यूरो को दी। ब्यूरो ने जाल बिछाकर आरोपी वैभव पलसापुरी को शहर के आराधना बस स्टॉप खरबी में 60,000 रुपए की रिश्वत लेते हुए रंगे हाथ पकड़ लिया। आपल्याकडे नागपूर एंटी करप्शन युनिटला एक तकरारदार पुरुष 51 वर्ष राहणार नागपूर, यांचे पत्नी व त्यांचे असणारे मेहुणे यांच्या तिघींच्या नावावर असलेली शेतजमीन मौजा कावनगाव तालुका कामठी येथे असल्याने त्या जमिनीची मोजणी करून पोट हिस्से करायचे, तसेच क पर प्राप्त करण्यासाठी यांनी भूमी अभिलेख कार्यालय कामठी येथे अर्ज केला होता। त्या अर्जासंबंधाने आपल्या या छापा कारवाईतील आरोपी आहेत त्याने त्याची मोजणी केली। मोजणी केल्यानंतर त्यांनी त्याचे जे पोट हिस्से व्यवस्थित करून द्यायचे होते ते करून दिले नाहीत, क परतसाठी सुद्धा त्यांना थांबवलं। त्यानंतर जेव्हा आपले तक्रारदार त्या ऑफिसला ॲप्रूव्ह झाले, आपल्या आरोपीशी बोलले, तर त्यांनी त्यावेळेस त्यांना पैशाची मागणी केली होती। मग त्यांना ती सजग नागरिक असल्यामुळे त्यांनी अँटी करप्शन ब्युरो येथे तक्रार नोंदवली। मग त्या तक्रारीची शहानिशाने पडताळणी करण्याकरता आपण ट्रॅप कारवाई आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली होती। दिनांक 21 तारखेला 21/8/2024 आपण तक्रारदार आणि आरोपी यांच्यात ती पडताळणीची कारवाई केली। त्यामध्ये आपल्या आरोपीने तक्रारदार यांना 60,000 रुपये त्यांच्या कामासाठी लाचेची मागणी केली आणि संध्याकाळी मला ते पैसे आणून दे असं म्हणून त्याला ते बोलवलं। मग त्याप्रमाणे आम्ही पूर्ण सापळा टीम आमचा ट्रॅप घेऊन त्या ठिकाणी पूर्ण तयारीने गेलो। आमच्याकडे जमा केलेले लाच रकमेचे पैसे ज्याला अँथ्रासीन पावडर असते ते आम्ही तक्रारदारांना घेऊन आरोपीकडे पाठवले असता आराधना नगर बस स्टॉप खरबी चौक येथे आपला आरोपी जो आहे वैभव पळसापुरे जो सर्वेयर आहे उपाधीक्षक कार्यालय भूमी अभिलेख कामठी येथे त्यांनी ते त्या ठिकाणी आपल्या तक्रारदाराकडून ती रक्कम स्वीकारली। स्वीकारल्यानंतर आमच्या सापळा कारवाई पथक मी आणि आमच्यासोबत असलेल्या टीमने त्याला तिथे ती लाच रक्कम घेताना रंगेहात पकडले। त्या रंगेहात पकडल्यानंतर आम्ही तक्रारदाराच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन वाठोडा येथे अँटी करप्शन ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे, आरोपीस अटक केलेली आहे व आरोपीचा पुढील तपास सुरू आहे। ब्यूरो के पुलिस अधीक्षक डॉक्टर दिगंबर प्रधान इन्होंने लोगों से अपील की है कि अगर कोई भी शासकीय कार्यालय में आपको आपके काम के लिए पैसों की मांग हो तो तुरंत एंटी करप्शन ब्यूरो से संपर्क करें। नमस्कार, मी डॉक्टर दिगंबर प्रधान, मी पुलिस अधीक्षक महाराष्ट्र म्हणजे पुलिस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर या पदावरती नुकताच रुजू झालो आहे। आपल्या पैकी कोणालाही कोणत्याही शासकीय डिपार्टमेंटमध्ये लाचेसाठी मागणी होत असेल किंवा आपलं काम अडलं जात असेल तर त्यासाठी कारवाई करण्याबद्दल आमच्याशी संपर्क साधावा। आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1064-1064 किंवा माझा वैयक्तिक नंबर आहे त्याच्यावर सुद्धा आपण संपर्क साधायला हरकत नाही। आपलं काम किंवा आपल्या तक्रारीबद्दल निश्चित कारवाई होईल। माझा वैयक्तिक नंबर आहे 9923185566। धन्यवाद। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट।